नमस्कार, आज आपण नाणी व नोटा या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. रुपाली, तू दुकानला जाते का? दुकानला मग तुला दुकानला जाताना तुला काय सांगते? तुझ्या आई किंवा वडील काय देतात? काय करतात तुला? बरोबर आहे. तू काय करते? तिथं नकली ओव्हरची पद्धत. तर आधीच ओव्हरची पद्धत काय असते आपल्याला? त्या नोटा आणि ती नाणी याचा आपल्याला उपयोग होतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा उपयोग करू शकतो का? नाही. त्याच्यामुळं हा व्यवहार करण्यासाठी आपण या नोटा आणि नाणी याची खूप आपल्याला आवश्यकता असते. तर आज आपण काय करूया? नोटा कोणत्या नंबरला, नोटा किती रुपयाच्या आहे आणि नाणी सुद्धा कुठे किती कोणकोणत्या रुपयाची किती नाणी त्याचा आपण अभ्यास करणार. बरोबर आहे. तर मी हे कागदावरती काय केलेलं आहे, हे नंबर्स टाकले आहे आणि याच्यावर तुला काय करायचं आहे? आता मी आपण नोटाची ओळख करून घेणार. तर जी ज्या नंबरची जी नोट आहे किंवा ज्या किमतीची नोट आहे तर ती तू नोट त्याच्यावरती ठेवायची. आपला एक साधारण छानसं खेळ खेळायचा तुला. ठीक आहे. तर आता मला हे सांग, हे कितीची नोट आहे? 500 रुपयाची. बरोबर आहे की नाही? या नोटीची किंमत किती आहे? 500 रुपये. तर ही नोट कुठे असेल तर सांग. ही नोट किती रुपयांची आहे? 20 म्हणजे 20 रुपये. त्यानंतर ही नोट किती रुपयांची आहे? 100 रुपयांची. म्हणजे या नोटची किंमत किती आहे? 100 रुपये. ही नोट कुठे ठेवू शकतो? बरोबर. ही नोट पाच वाजले किती रुपयांची आहे? हा छान, खूप ठेवू शकतो. किती आहे? किती रुपये झाले? 10 रुपयांची नोट आपण 20 रुपये. संपास अशा प्रकारे